हम्पी हे समृद्ध शहर तर होतच, पण या समृद्धतेला धार्मिकतेची जोड होती आणि म्हणूनच इथे आपल्याला खूप सारी मंदिरं पाहायला मिळतात. आणि याच हम्पीतील प्रसिद्ध मंदिरांचा इतिहास आपण या व्हिडिओत पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. आता आपण भेट द्यायला आलेलो आहोत विरूपाक्ष मंदिराला. हे मंदिर तुंगभद्रा नदीच्या काठावर असून या मंदिराला 7व्या शतकापासूनचा इतिहास आहे. शंकराचं एक रूप असलेल्या विरूपाक्षाला हे मंदिर समर्पित केलेलं आहे. चला तर मग बघूयात हे मंदिर आणि जाणून घेऊयात या मंदिराचा इतिहास. सुरुवात आपण लक्ष्मी नृसिंह मंदिरापासून करणार आहोत. विजयनगरमधील सर्वात सुंदर आणि सुबक उंच एका कातळातून तयार केलेली ही लक्ष्मी नृसिंहाची मूर्ती, जिला आता उग्र नरसिंह असं म्हणतात. कारण पुरातन काळात ह्या मूर्तीचं खंडन झाल्यामुळे ह्या मूर्तीच्या पायाशी असलेली लक्ष्मी देवीची मूर्ती आता तिथे नाही आहे, म्हणून त्याला उग्र नरसिंह असं म्हणतात. त्याचबरोबर ह्या मूर्तीच्या डोक्यावर आदिशेषी आपल्याला पाहायला मिळतो. लक्ष्मी नृसिंह मंदिरातील मूर्ती ही एका भल्या मोठ्या दगडापासून तयार केलेली आहे. भगवान विष्णूंच्या 10 अवतारांपैकी एक असलेल्या लक्ष्मी नृसिंहाचं मंदिर राजा कृष्णदेवरायांनी 1528 शतकात हम्पी इथे बांधलं होतं. 1565 साली झालेल्या मुघलांच्या हल्ल्यात या मूर्तीची विटंबना झाली होती. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे नरसिंहाचे मोठे गोल आणि पसरलेले डोळे. लक्ष्मीची मूर्ती आता नरसिंहाच्या मांडीवर बसलेली नसली तरी मूर्तीच्या मूळ स्वरूपाची कल्पना इथे पाहिल्यावर येते. ग्रेनाईटच्या एका मोठ्या दगडातून एवढं सुंदर शिल्प तयार करणं म्हणजे खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे. हा आहे तुंगभद्रा नदीतून येणारा जलप्रवाह, आणि हा जलप्रवाह झालेला आहे हम्पीतील सर्वात उंच म्हणजे 3 मीटर उंच असलेल्या शिवलिंगापर्यंत. हे ह्यामुळे हे जे शिवलिंग आहे वर्षाच्या 12ही महिने सतत पाण्याने वेढलेलं असतं. ह्याचा जो खालचा भाग आहे तो सतत पाण्यात असतो आणि हा जलप्रवाह नंतर समोर असलेल्या शेतामध्ये सोडला जातो. लक्ष्मी नृसिंह मंदिराच्या शेजारीच बडावलिंग शिवमंदिर आहे. हे एक अखंड शिवलिंग असून शिवलिंगावर 3 डोळ्यांच्या खुणा आढळतात जे भगवान शंकरांचे 3 डोळे दर्शवतं. हे सुंदर काळ्या पाषाणापासून बनवलेलं शिवलिंग 3 मीटर उंच आहे. बडावलिंग शब्दाची जर आपण फोड केली तर बडाव म्हणजे स्थानिक भाषेत गरीब आणि लिंग म्हणजे शिवाचं प्रतिनिधित्व. मंदिराच्या आत ठेवलेलं शिवलिंग एका गरीब व्यक्तीने बनवलं म्हणून याला बडावलिंग शिवमंदिर म्हणून ओळखलं जातं. या शिवलिंगाच्या वरच्या छताला छिद्र असून इथून शिवलिंगावर प्रकाश पडतो. बगल में तुंगभद्रा रिवर है, ऊपर से आपको रिवर व्यू देख सकते हैं. हां देखिए, आप लोग बाद में बाजार है, एमपी बाजार मार्केट में बड़ा मार्केट है. हां वो देख के तुम लोग बाद में तुम्हारा गाड़ी उधर ही नीचे टेंपल के पास है. तो मूर्ति बिन हो गया है, आज तो बिन हो गया, उसके पूजन होता है. उसका बगल पीछे है ना शिव पार्वती रूप है. अच्छा गणपति का पीछे वो देखिए, आप लोग नीचे ऊपर गए सनसेट देख के नीचे उतर गए टेंपल के पास. पहले सनसेट जाए क्या, क्योंकि वो नहीं अभी टाइम है, 6:40 का सनसेट है. गणेश देखो ऊपर चढ़ाई से उतना टाइम है क्या, नहीं तो तब तक तो हो जाए. 21 है तो अभी टाइम है, आ जाएगा. 5 मिनट का रखते हो, ज़्यादा नहीं हो, स्टेप देख रहे हैं. आज उन टाइम है गणेश देख के आप लोग ऊपर जाके सनसेट देख के नीचे उतर रहे क्या. मंदिर जा मेरा इधर. बडावलिंग शिव मंदिर आणि लक्ष्मी नृसिंह मंदिर ही दोन्हीही मंदिरं पाहून झाल्यावर आता आपण जाणार आहोत हेमकुटा पर्वतावर. हेमकुटा पर्वत म्हणजे असं ठिकाण जिथे कामदेवाने शिवाला समाधीतून जागं केलं होतं आणि शिवाचा रोष आपल्यावर ओढावून घेतला होता. Thank you.
हेमकूट पर्वतवर आल्यावर आपल्याला पहिल्यांदा जे दिसतं आहे ते आहे विष्णुपद मंदिर, जिथे विष्णूंचे पाय आहेत आणि त्याच्या भोवती शेषनागाचं जे आकृती आहे ती इथे आहे. आता विष्णुपद मंदिर पाहिल्यानंतर आता आपण जाणार आहोत ससिवे कालू गणेश मंदिराकडे. समोर आहे ती ससिवे कालू गणेशाची मूर्ती. मला ही मूर्ती बघितल्यावर कोकणातील हेदवीच्या गणेश मूर्तीची आठवण येते. आता आम्ही हेमकूट पर्वतावर आलोय आणि सनसेट पाहायला चाललोय. हेमकुटा टेकडी चढण्याच्या आधी आपल्याला विष्णुपद मंदिर, शशिवे कालू गणेश मंदिर, कृष्ण मंदिर अशी भरपूर सारी मंदिरं पाहायला मिळतात. सनसेटचा विहंगम असा नजारा पाहण्यासाठी खूप सारी लोक अशी इथे बसलेली आहेत. इथला सूर्यास्त टिपणं म्हणजे एक पर्वणीच. हेमकूट पर्वत म्हणजे हेच ते ठिकाण जिथे पार्वतीने शंकरासाठी उपासना केली होती. पौराणिक कथेनुसार भगवान शिव हेमकूट पर्वतावर तपश्चर्येला बसले होते. त्यावेळेस देवी पार्वती भगवान शिवाची तपश्चर्या करत होत्या. भगवान शिव पार्वती मातेवर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांच्याशी लग्न करण्यास संमती दिली. भगवान शिवाच्या या निर्णयामुळे टेकडीवर सोन्याचा पाऊस पडला. सोन्याला संस्कृतमध्ये हेमा म्हणून ओळखलं जातं आणि म्हणून या टेकडीला हेमकूट पर्वत म्हणून ओळखलं जाऊ लागलं. हेमकुटा टेकडीवर 35 अधिक मंदिरं आहेत. मात्र हेमकुटा टेकडी समूहातील मुख्य मंदिर म्हणजेच विरूपाक्ष मंदिर. मित्रहो, विरूपाक्ष मंदिर सुमारे 26 क्षेत्रफळात पसरले. या मंदिरात 7 शतकापासूनचे शिलालेख आढळतात. हे मंदिर प्रभावी वास्तुकला, गुंतागुंतीचं कोरीव काम आणि धार्मिक महत्त्व यासाठी ओळखलं जातं. या मंदिराला सर्वात उंच म्हणजे 165 फूट उंच असे याचं गोपूर आहे. खांब असलेला सभामंडप आहे आणि या मंदिराच्या आवारात लहान लहान मंदिरंही खूप सारी पाहायला मिळतात. 14 ते 16 शतकात या मंदिराचा प्रत्येक राज्यकर्त्याकडून विस्तार करण्यात आला होता. असं म्हणतात की विरूपाक्ष मंदिर त्याच ठिकाणी बांधलंय ज्या ठिकाणी शिव आणि पंपा म्हणजेच पार्वती यांचा विवाह झाला होता. हे मंदिर पूर्वाभिमुख असून याचं 9 स्तर असलेलं राजगोपुरम आहे. या राजगोपुरमची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की या विशाल बुरुजाची उलटी सावली गाभाऱ्याच्या मागे असलेल्या एका छोट्या छिद्रातून मंदिराच्या पश्चिमेकडील भिंतीवर पडते. विरूपाक्ष मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर प्रत्येक ठिकाणी छोटछोटी अशी अनेक देवळं आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर विरूपाक्ष मंदिरामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा 2 गोपुरांमधनं आपण मंदिरापर्यंत पोहोचतो आणि त्याचबरोबर 3रे गोपुरासारखाच एक आकार आहे जिथे आपण नंदी पाहू शकतो. हा कार्तिक मास असल्यामुळे कार्तिक मासाचे दिवाळी सेलिब्रेट करण्यासाठी इथे हा दीपोत्सव अशा प्रकारे साजरा केला जात आहे. Thank you.
सर्व ठिकाणं पाहता पाहता विरूपाक्ष मंदिराला पोहोचायला मात्र फार उशीर झाला. इथे पाहायला खूप सार आहे, मात्र रात्र झाल्याने आपण इथे फार काही पाहू शकलो नाही, याबद्दल खूप खंत वाटली. गर्भगृहातल्या प्रत्येक खांबावर आपल्याला व्याल आकृती पाहायला मिळते, त्याचबरोबर अनेक अशा दंतकथा किंवा रामायणातल्या ज्या कथा आहेत त्या या मूर्तीला आपल्याला पाहायला मिळतात. विरूपाक्ष मंदिरात प्रवेश करताना आपल्या डाव्या हाताला आपल्याला तीन तोंड असणारी नंदीची मूर्ती पाहायला मिळते, जी आपण आतापर्यंत कुठेही पाहिली नसेल. मंदिरातील खांब, छत, भिंती सगळीकडेच उत्तमोत्तम नक्षीकाम असून त्याद्वारे पुराणातील कथांचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. जसं विरूपाक्ष मंदिर अजूनही हंपीच्या समृद्ध साम्राज्याचं प्रतिनिधित्व करतं, त्यामध्येच लक्ष्मी हातीनंही भरच टाकते. लक्ष्मीचं भारदस्त चालणं, तिची लांबलचक सोंड आणि चेहऱ्यावरील गंध हे त्या वास्तूचा जिवंतपणा दर्शवतं. लक्ष्मी हत्तीं म्हणजे गणेशाचं एक जिवंत स्वरूपच आणि लक्ष्मी म्हणजे समृद्धतेची देवता. अशा या सर्व गुणी लक्ष्मीला पाहिल्यावर संपूर्ण दिवसाचा शीनच निघून जातो. लक्ष्मीचा जर आशीर्वाद घ्यायचा असेल तर तिला 10 रुपयाची नोट देऊन आपण तिचा आशीर्वादही घेऊ शकतो. संध्याकाळी 6 नंतर लक्ष्मी मंदिरात नसते, मात्र लोकाग्रहानंतर ती त्या दिवशी तिथे आली आणि आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये टिपताही आली. अशा प्रकारे हंपीच्या टूरचा शेवट लक्ष्मीच्या दर्शनाने आणि आशीर्वादाने झाला. इथे आपण आपल्या हंपी टूरचीही सांगता करत आहोत. विरूपाक्षाचं संपूर्ण मंदिर आता आपलं बघून झालंय आणि आता आपण विरूपाक्ष मंदिराच्या आवारात असलेली बाजारपेठ ही बघणार आहोत. पुढे विरूपाक्षाचं दर्शन घेऊन विरूपाक्ष मंदिराचा बाजार पाहायला गेलो. बाजारातून थोडीफार खरेदी करून आता आपला निरोप घेतोय. Thank you.
विरूपाक्ष मंदिर आणि त्या मंदिर परिसरातला बाजार जो आहे तो आपण पूर्ण पाहिला. तिथल्या विविध वस्तू आणि तिथे असलेली पेंटिंग हे सगळं आपण पाहिली. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.